नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज इयत्ता पहिलीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील वादन हा घटक आपण बघणार आहोत। यामध्ये आपल्याला काही वादनातील साहित्यांचा परिचय करून घ्यायचा आहे, त्यांचे शास्त्रीय नाव सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्ही या वस्तू किंवा साहित्य कुठेतरी बघितलं असेल त्यामुळे तुम्हाला त्याचे संदर्भ लगेच लक्षात सुद्धा येणार आहे। काही दोन साहित्य माझ्याकडे आता उपलब्ध आहेत, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। तर पहिलं साहित्य बघूया, ते आहे घंटा। तर बघा, नक्कीच तुम्हाला आठवण कशाची आली, आपल्या शाळेची। शाळा भरली की आपण दोन टोळ वाजवतो आणि शाळा सुटल्यानंतर आपण या पद्धतीने घंटेचा वापर केला जातो। घंटा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आपला, ज्यावेळेस शाळा सुरू होते आणि घंटीचा आवाज ऐकता क्षणी आपण सैलभरीत होऊन आपल्या शाळेमध्ये दाखल होत असतो। तर पुढचं साहित्य आहे ते आहे लेझिम। तर लेझिमचा बघा, लेझिम खेळताना आपण या पद्धतीने लेझिम खेळली जाते आणि लेझिमचे वेगवेगळे आवाज यातनं तयार होत असतात। पुढचं साहित्य आहे घुंगरू। तर बघा, ज्यावेळेस आपण घुंगराचा आपल्याला परिचय, कारण आपण ग्रामीण भागात राहतो, बैलांच्या गळ्यातसुद्धा तुम्ही घुंगरमाळा ऐकले असते, तर या घुंगरांमध्ये लोखंडी एक छरा त्यामध्ये टाकला जातो आणि त्यातून अतिशय छान प्रकारचा आवाज येत असतो। त्यानंतर आपल्या सर्वांना परिचित असलेला, कारण आपण धार्मिक क्षेत्रामध्ये राहत असतो, वारकरी संप्रदायामध्ये टाळाला अतिशय महत्त्व आहे आणि या टाळाच्या विठू नामाच्या गजरामध्ये वेगवेगळ्या दिंडी ह्या पताका घेऊन जाताना आपल्या नक्कीच लक्षात येत असतात। त्यानंतर पुढचं साहित्य आहे ढोल। तर बघा, ढोल हा मंगल प्रसंगी वाजवला जातो आणि आदिवासी बांधव अतिशय सुंदर पद्धतीने ढोल वाजवतात। ढोल हे एक चर्मवाद्य आहे। त्यानंतर पुढचं साहित्य ते आहे डमरू। तुम्हाला भगवान शंकर आठवतच असतील, तर शंकराच्या हातामध्ये डमरू असतं। या डमरूचे दोन भाग असतात आणि त्याला दोरीच्या साह्याने त्यावर ते वाजवले जातात। हे सुद्धा एक चर्मवाद्यच आहे। त्यानंतर आहे पुढचं साहित्य आहे ती आहे बासरी। बासरीच्या याच्या हे कुंकरवाद्य आहे आणि यामध्ये सारे गम पधनीसा असे सात स्वर यामधून काढले जातात आणि गाण्याच्या साथीला या बासरीचा वापर केला जातो। त्यानंतर तुम्ही लग्नप्रसंगी तर गेलाच असाल, लग्नप्रसंगी सनई या वाद्याचा वापर केला जातो। सनईचे सूर सर्व परिसरात गुंजल्यानंतर त्याचा एक मंगल असा परिणाम आपल्या वातावरणावर जाणवत असतो। पुढचं साहित्य आहे ती आहे हार्मोनियम किंवा तिला मराठीत म्हणतात संवादिनी। यामध्ये काही काळ्या पांढऱ्या कळ असतात आणि त्याच्या साह्याने अतिशय सुंदर पद्धतीने सप्तसुरांच्या साथीने गाणं या हार्मोनियमवर बसवलं जातं। त्यानंतर पुढचं आहे ताशा। नक्कीच गणपतीच्या त्या आगमनामध्ये या ताशाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो। ताशाचा जो निनाद आहे तो आसमंतात घुमत असतो। त्यानंतर पुढचं साहित्य आहे ते आहे तबला। तबला यामध्ये जोडी घेतली जाते आणि ते सुद्धा चर्मवाद्य आहे। तबल्याचा त्याचा सराव भरपूर केल्यानंतरच तुम्हाला ते अतिशय चांगल्या प्रकारे वाजवता येतं। त्यानंतर पुढचं आहे खंजिरी। तुम्ही टी व्हीमध्ये बघितलं असेल सप्त खंजिरी वादक हे वेगवेगळ्या पद्धतीने त्या वाद्याचा उपयोग करत असतात आणि ती वाजवत असतात। त्यानंतर पुढचं आहे पखवाज। तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस कीर्तन किंवा भजन चालू असतं त्यावेळेस हा पखवाज वाजवला जातो। अशा पद्धतीने आज आपण वेगवेगळ्या वाद्यांचा परिचय करून घेतला आहे। तुम्हाला ज्या ज्या वेळेस हे वाद्य पाहायला मिळतील तेव्हा त्यांचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकायचा आहे।